ड्रग्ज माफिया ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. या घटनेला जवळजवळ 8 दिवस उलटले आणि हळूहळू या प्रकरणातला राजकीय अँगल समोर येऊ लागला. ललित पाटीलला पुण्याच्या ससून रुग्णालयात भरती करून घेण्यासाठी शिंदे गटातल्या एका नेत्यानं फोन केल्याचा आरोप नाना पटोलेंनी सगळ्यात आधी केला. पण या प्रकरणात खरी खळबळ उडाली जेव्हा सुषमा अंधारेंनी दादा भुसेंचं थेट नाव घेत त्यांचा यात सहभाग असल्याचे गंभीर आरोप केले. सुषमा अंधारेंनी दादा भुसेंवर आरोपांचा सपाटाच लावला. याची चर्चा रंगते न रंगते तोवरच दादा भुसे आणि ललित पाटीलचा एक फोटो समोर आला. आता हे फोटो प्रकरण एवढं साधं होतं का? तर नाही. ललित पाटील आणि दादा भुसेंसोबत त्या फोटोमध्ये अजून एक व्यक्ती होती, ती म्हणजे उद्धव ठाकरे. साहजिकच हा फोटो व्हायरल झाला आणि अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. या प्रकरणात खरंच दादा भुसेंचा हात आहे का? ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध? ललित पाटील शिवसैनिक आहे का? ललित पाटील प्रकरणाचा मातोश्री अँगल जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील यांच्या कारखाना प्रकरणावरून सुरू झालेल्या वादाचं बघता बघता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असं रूपांतर झालं. या दोन्ही गटांमधलं राजकीय युद्धाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगतीये. आता या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली जेव्हा नाशिकच्या शिंदे गावातल्या ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याचा ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. पोलिसांना ड्रग्जचा मोठा साठा या ठिकाणी आढळून आला. मुख्य आरोपी ललितला 2 वर्षांपूर्वी चाकण परिसरात पकडण्यात आलं होतं. त्याच्याकडून जवळजवळ 20 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला येरवाडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. पण जून 2023 मध्ये तो आजारपणाचा बहाणा करून कारागृहातून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. ससून रुग्णालयातून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या ललित पाटीलच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही दिवसातच ललित पाटीलही पोलिसांना गुंगारा देत पसारा झाला. पण सुषमा अंधारेंनी या सगळ्या प्रकरणात शिंदे गटाचे आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचं नाव घेतल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी दादा भुसेंनी ससून रुग्णालय प्रशासनाला फोन केला. दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड तपासा, सर्व माहिती बाहेर येईल असा दावा सुषमा अंधारेंनी केला. सुषमा अंधारेंच्या आरोपांनंतर दादा भुसेंनीही प्रत्युत्तर दिलं आणि जगभरातल्या कोणत्याही यंत्रणेकडून आपली चौकशी करण्याचं खुलं आव्हानच त्यांनी दिलं. पण या सगळ्या ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि उद्धव ठाकरेंचा फोटो व्हायरल झाल्याने या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं. या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते ललित पाटीलला शिवबंधन मानलं जाते. शिवाय या फोटो शेजारी मंत्री दादा भुसे, माजी महापौर विनायक पांडे कोण उभे असल्याचं पाहायला मिळते. 2016 सालच्या आसपास सेनेत प्रवेश करतानाचा ललितचा हा फोटो असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे या प्रकरणात आता मातोश्री अँगलची चर्चा होतीये. ललित पाटीलशी संबंधित ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे आणि ललित पाटीलच्या पाठोपाठ ठाकरे गटातले बबनराव घोलप आणि विनायक पांडे यांचे फोटो समोर आले. यावर ललित शिवसेनेचा कार्यकर्ता होता, माझ्याकडे तो 1-2 आला असेल, पण त्याची कुठलीही पार्श्वभूमी आम्हाला कुणालाच माहिती नव्हती, त्यामुळे आमचा त्याच्याशी या व्यतिरिक्त संबंध नसल्याचं स्पष्टीकरण घोलप यांनी दिलं. तर विनायक पांडे म्हणाले की ललित पाटील हा मूळचा आरपीआयचा कार्यकर्ता होता आणि नंतर तो शिवसेनेत आला. शिवसेनेत आल्यावर या पक्षाच्या नेत्यांच्या तो जवळजवळ पाहत होता. याच काळात पहिल्यांदा माझा त्याच्याशी संपर्क आला, पण त्यानंतर मी पूर्णतः त्याच्याशी संबंध तोडले. आता हा फोटो व्हायरल झाल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांकडे बोट दाखवून आरोप प्रत्यारोप करतात. ललित पाटील या नावानं सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्जचा व्यवसाय अशक्य असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. या सगळ्यात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहित ससूनचे डीन संजीव ठाकूरसह 6 डॉक्टरांची तक्रार केली. ललित पाटील फरार झाल्यानंतर तो ज्या हॉटेलमध्ये गेला तिथेच पोलीस बंदोबस्तातील एक पोलीस गेल्याची सीसीटीव्ही फुटेजही समोर आली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जातोय. या संपूर्ण प्रकरणात आलेला राजकीय अँकर, पोलिसांची संशयास्पद भूमिका, ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांचे ललित पाटील सोबतचे समोर येणारे फोटो, दोन्ही गटाकडून होणारे आरोप प्रत्यारोप, या सगळ्या गोष्टींमुळे या प्रकरणाला आणखी कोणतं नवं वळण येईल असं आपल्याला वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.